शिवसेना मुंबईच्या मतदारसंघामध्ये आमच्या मागे जनतेचा आशीर्वाद आहे, जनतेच्या शुभकामना आहे, जनतेचा पाठिंबा आहे, असं एकदा नव्हे गुड मॉर्निंग शुभ प्रभात म्हणण्यापासून तर रात्रीपर्यंत सांगतात. आणि आता भीती वाटते का त्या ठिकाणी लोकांना हा अधिकार आपल्या संविधानाने दिला आहे, निवडणूक आयोगाने दिला आहे की जसा प्रचार आपण आपल्या विचाराचा करतो तिथं सामान्य जनता नोटावर मतदान करा असं म्हणण्याचा अधिकार त्यांनाही आहे. आणि कुणी म्हणतं नाही कुणी नोटा अधिकार सांगितलं नाही वापरणार नाही. जर जनतेला जे योग्य वाटेल ते होईल. जनतेला जर असं वाटलं उद्या की आम्ही इथं निवडणुकीत उभे केलेले उमेदवार हे अयोग्य आहे तर ते त्यांचा अधिकार वापरतील. आता जनतेच्या अधिकाराच्या संदर्भातही तुम्हाला जर पोटदुखी होत असेल तर जनतेने निश्चितपणे याची नोंद घेतली पाहिजे की लोकशाहीमध्ये हुकुमशाही प्रवृत्तीने राजकारण करणाऱ्या लोकांना कोणत्या पद्धतीचा धडा शिकवा. नोटा ये हमें दिया हुआ वैधानिक अधिकार है. आम जनता को अगर जो उम्मीदवार पार्टियों ने खड़े किए हैं, जो प्रत्याशी खड़े किए हैं, वो योग्य नहीं है, वो जनसेवा के लिए अयोग्य है, तो उन्हें इस विषय को लेकर नोटा पे वोट देने का अधिकार है. और जो चुनाव जीतता है उससे ज्यादा वोट ये अगर नोटा को जाएंगे तो निश्चित रूप से इसका पुनर्विचार किया जाता है. यह अधिकार जनता को है, मतदाता को है. मुझे लगता है कि शिवसेना के प्रवक्ता ये जनता को प्रभावित करने वाले भाष्य क्यों कर रहे हैं. और शिवसेना अगर एक तरफ कहती है कि जनता के मन में है तो ये डर क्यों है, उनके मन में ये डर क्यों है कि कोई आम व्यक्ति जाके नोटा पे लोगों ने वोट करना चाहिए ऐसा कहने के बाद एक तरफ शिवसेना के इतने बगाढ़ नेता है, दूसरी ओर एक सामान्य व्यक्ति है, अगर वो शिवसेना से भारी हो रहा है तो शिवसेना ने इस विषय को लेकर आत्मचिंतन करने का समय आ गया है. सहयोगी पक्ष आहेत बच्चू कडू आणि रवी राणा या दोघांमधला वाद मिटलेला कुठे दिसत होता. मात्र आताच रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जर कोणी मला आव्हान देत असेल तर मी घरात बसून मारू शकतो त्याला. कुठेतरी हा वाद पुन्हा पेटला म्हणता येईल का? असं आव्हान दिलं असेल तर निश्चितपणे चिंतेची बाब आहे. कोण आहे भैया आरोप करणे वाले? इन लोगों को इतना भी सामान्य ज्ञान नहीं है कि माननीय अजित दादा ने जब मेरी जब सुरक्षा निकाली थी तो माननीय अजीत दादा का क्या स्टेटमेंट था कि इसका कोई सरकार से संबंध नहीं होता. हर व्यक्ति को जो उसकी सुरक्षा के बारे में गंभीरता होती है उसका एक मूल्यांकन किया जाता है, उसके लिए एक समिति है. वो समिति अपने अहवाल के आधार पर मुख्य सचिव के साथ चर्चा करती है और निर्णय करती है, तो सरकार का क्या संबंध है. मैं अजीत दादा ने जो स्टेटमेंट 2 साल पहले दिया था वही स्टेटमेंट दोहराता हूँ. सरकार का सुरक्षा के मामले में कोई प्रत्यक्ष संबंध नहीं होता. मैं अजित दादा से सहमत हूँ. उद्धव ठाकरे जी आहेत आता पोरागडला येणार आहे, कुठे ना कुठे विदर्भात त्या ठिकाणी एक महत्व मानलं जातं, त्यामुळे कुठे भारतीय जनता पक्षाला सुरंग लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे असंही बोललं जात आहे. आणि शेतकरी मेळावे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे ते स्वागत आहे, पण लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसेल अशी कृती करावी लागेल ना. शिवसेनेवर जनतेचा विश्वास त्यांच्या वैचारिक भूमिकेतून होता. त्यांची वैचारिक भूमिका ही काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी होती. काँग्रेसच्या संदर्भात स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ते प्रसिद्ध आणि स्पष्ट वाक्य आहे, ज्या दिवशी काँग्रेसच्या सोबत जावं लागेल त्या दिवशी मी शिवसेनेची दुकानदारी बंद करेन. आता प्रश्नच कुठं उपस्थित आहे, तुम्ही पोरादेवी जा की बाकी कुठेही जा, सामान्य शिवसैनिकांचा विश्वास हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली ही जी शिवसेनेची वैचारिक जी मजबूत भिंत आहे त्या भिंतीला तडा देणारी कृती केली तर जनता विश्वास कसा आहे. देखो भाई, जिस दिन पिछला 2019 का चुनाव समाप्त हुआ
उस दिन से ही भारतीय जनता पार्टी जन जन के मन मन तक भारतीय जनता पार्टी का देशभक्ति का विचार पहुंचे। जो 5 वर्ष हम कार्य करते हैं वो सेवा कार्य वो लाभार्थी तक पहुंचे। हम अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य जो अनिवार्य आवश्यकता है पहुंचाने के लिए विश्व गौरव देश गौरव नरेंद्र मोदी जी ने जो कार्यक्रमों की आखनी की है जो योजनाएं बनाई है वो पहुंचाने का काम करते। तो कोई योजना सिर्फ चुनाव को मध्य रखते हुए नहीं बनाई जाती है। हमारा लक्ष्य चुनाव जीतने से ज्यादा आम जनता का दिल जीतना ही हमारा लक्ष्य है। कोर टीम उसमें चिंतन मंथन चर्चा संवाद करेगी। थैंक यू। वो शिवसेना से भारी हो रहा है तो शिवसेना ने इस विषय को लेकर आत्मचिंतन करने का समय आ गया है। एक मुख्यमंत्री ने मध्यस्थी केल्यानंतर तुमचे सहयोगी पक्ष आहेत बच्चू कडू आणि रवी राणा या दोघांमधला वाद मिटलेला कुठे दिसत होता, मात्र आताच रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे की जर कोणी मला आव्हान देत असेल तर मी घरात बसून मारू शकतो त्याला, कुठेतरी हा वाद पुन्हा पेटला म्हणता येईल का? असं आव्हान दिलं असेल तर निश्चितपणे चिंतेची बाब आहे। माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दोनही सन्माननीय सदस्यांना चर्चा करून त्यांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याच्या ऐवजी जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये लक्ष द्यावं या पद्धतीची सूचना केली। मला वाटतं की पुन्हा जर असं कोणी म्हणत असेल तर माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या संदर्भात योग्य ती नोंद घेतील। मला योग्य इतकंच आहे की आजच्या कॅबिनेटमध्ये बच्चू कडू यांच्या मतदारसंघात 500 कोटीच्या सिंचन प्रकल्पाला मान्यता मिळाली आणि त्यानंतर रवीराणांची ही प्रतिक्रिया लगेच आली। असं आहे की त्या प्रस्तावाला जेव्हा मान्यता दिली ती फक्त बच्चू कडूच्या मतदारसंघापुरती नव्हती, त्या प्रस्तावाला सन्माननीय रवी राणा यांचंही अनुमोदन होतं आणि म्हणून त्या प्रस्तावाला मान्यता देतानाच या संदर्भामध्ये सर्वांनीच त्या प्रस्तावाच्या मंजुरीचं स्वागत केलं की बच्चूभाऊ कडू आणि रवी राणा या विषयावर एकमत आहेत याचा आनंदही व्यक्त केला। तुम्ही प्रयत्न केला होता की चांगले चालू केल्या सगळा विषय आटपेल, परंतु हा विषय वादवाडाचा चाललाय, कुठे कुठे सरकारवर याचा प्रभाव पडताना पाहिला? प्रश्न सरकारवर प्रभाव पडण्याचा नाही, एकूणच राजकीय क्षेत्रामध्ये आता सर्वांनाच आणि विशेष करून ज्यांना जनता विश्वास व्यक्त करत निवडून देते त्यांनी आपल्या मर्यादेच्या मध्येच भाष्य करणं हे गरजेचं आहे असं सर्वदूर आता यावर चर्चा सुरू झाली आहे आणि सर्वदूर अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे की लोकप्रतिनिधींनी बोलताना या बाबतीमध्ये निश्चितपणे भाग घ्यावं ही अपेक्षा आहे।